नमस्कार शेतकरी, मी नामे लेखलाल टेकाम, मुक्काम मोगरा, पोस्ट तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया, येथील शेतकरी आहे। सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि RCF यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, बियाणे, गोणपाठ, थायरम, आयुला, पाणी, एक किलो बियाण्यासाठी 2.5 ग्राम थायरम बियाण्यामध्ये मिक्सर करायचं आणि थोडा पाणी याच्यावर शिंपून याला असं पूरा मिक्सर करायचं आणि त्यामध्ये RCF बायोला 1 किलो बियाण्यासाठी 25 ml धानामध्ये मिक्सर करून त्याला अजून त्याचा मिक्सर करणे आणि या धानाला अर्धा तास एखाद्या सावलीमध्ये पसरवून त्याला सुकू देणे आणि त्याच्यानंतर हे धान आपण शेतीमध्ये पेरू शकतो। बीज प्रक्रियेचे फायदे, बियाण्यांची उगमक्षमता वाढते, पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते, थायरम ही एक बुरशीनाशक आहे, त्यामुळे जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। बायोला जैविक असल्यामुळे 25% पर्यंत रासायनिक खताची बचत होते। बायोला हे स्फुरद विरघडणारे जीवाणू खत आहे, यामुळे जमिनीतील स्फुरद पिकाला मुबलक प्रमाण मिळतो व पिकाची वाढ जोमाने होतो। तरी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती राहील की बीज प्रक्रिया करूनच धान्याची पेरणी करावी, अशी सर्वांना विनंती।